ड्रग उत्पादन करत आरोपीला घरात आश्रय देत पैसे पुरवल्या प्रकरणातील मुंबईतील बार डान्सर नगमा असलम उर्फ गुड्डू खान हिला विशेष सत्र न्यायाधीश जे जी डोरले यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे तिचे वकील ॲडव्होकेट हेमंत निवंगुने यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितले. निवंगुने यांच्या मार्फत नगमा खान हिने जामिनासाठी अर्ज केला होता. नगमाला 10 मार्च 2024 रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई येथून अटक केली होती. सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. आता तिला जामीन मंजूर झालाय. पव्यात, याबाबत काय सांगतायत ॲडव्होकेट हेमंत निवंगुने? नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायक्रोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985, याच्यामध्ये टीम NCB मुंबई यांनी याआधी देखील चांगल्या पद्धतीने काम केलेले बरेचसे आरोपी आहेत की ज्यांना अटक केलेलं होतं. त्यापैकी ही जी केस आहे की याच्यामध्ये अल्प्राझोलम नावाचा हा जो सबस्टन्स आहे, हा ड्रग्स आहे, हा सापडला. आणि तो ज्यावेळेस सापडला गेला आणि ज्यावेळेस NCB टीम मुंबईमधली की जिने हा तपास केला, त्या तपासादरम्यान यातली जी आरोपी आहे नगमा खान तिच्या घरामध्ये हा दुसरा जो आरोपी आहे हा सापडला. आरोपी सापडल्यानंतर NCB टीमचं असं म्हणणं होतं की त्या सबस्टन्स हा बाळगने तिने जे काही पैसे पुरवले असतील किंवा तिने जे पैसे घेतलेत आरोपीकडनं त्याप्रमाणे हा संगीन गुन्हा हा तिच्याकडनं घडलेला आहे आणि ती या ड्रग्सच्या केसमध्ये इन्वॉल्व आहे. मग तो ड्रग्स बाळगणे असेल, ट्रान्सपोर्ट करणे असेल, इथं नेणं असेल, त्या पद्धतीचे सेक्शन हे तिच्यावर लागले होते. परंतु ज्यावेळेस संपूर्ण तपास झाला आणि सदरच्या केसची जी चार्जशीट आहे ही कोर्टामध्ये सबमिट झाली, त्या दरम्यान काही गोष्टी उघडकीस आल्या. तिच्यावरती प्रत्यक्षदर्शी किंवा असा ठोस पुरावा की तिने ड्रग्ज बाळगला आहे असा कुठेही नव्हता. केवळ फक्त फोन कॉल्स असतील त्यांचे, म्हणजे आरोपीचे आणि दुसऱ्या आरोपींचे, आणि काही पैसे ट्रान्सफर केले असतील, पण त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ही वेगळी आहेत. तिच्या प्रोफेशननुसार ते पैसे पाठवले गेले असावेत आणि त्याप्रमाणे ती तिचा उदरनिर्वाहही भागवत असावा, अशा पद्धतीने हा एक युक्तिवाद होता, हा कोर्टापुढे मांडण्यात आला. त्याचप्रमाणे जसं लास्ट टाईम आपण पाहिलं की अभिनेत्री आणि अभिनेते सुशांत सिंग राजपूत असेल किंवा रिया चक्रवेदी अभिनेत्री यांच्याही काही ड्रग्ज केसेस समोर आल्या होत्या, त्यांचाच एक आपण संदर्भ देत कोर्टामध्ये जामीन मांडला आणि त्या पद्धतीने जामीन हा तिचा मंजूर करण्यात यावा अशी मागणी आपण विशेष सत्र न्यायालयाला केली होती आणि त्या पद्धतीने तो जामीन साहेबांनी मंजूर केला काही अटी आणि शर्तींवरती आणि तिचा जामीन झाला.